वार गुरुवार आणि संध्याकाळी जी सुरुवात झाली मुसळधार पावसाची आणि दुसरा दिवस जो उगवला तो असा होता की वाळवंतरीवर जी होती ती अफलातून आपला वेगाने वाहू लागली आणि नदीकाठी असलेल्या माझ्या गावात पुराची स्थिती निर्माण झाली। तर मित्रों तुम्ही आता जे वीडियो पाहता है ती मुख्य ब्रिज जो है आपला नदीवरचा त्यावरून जी वीडियो क्लिपिंग मी घेतलेली आहे आणि वाळवंटी रिवर जी है ती आपली वेगाने वाहत है। मित्रों ही वाळवंटी जी नदी है तिचा उगम स्थान है तो सोल्ला घाटामध्ये आहे आणि सोल्ला घाटामध्ये मुसळधार पाऊस पडल्याने हा असा परिस्थिति आता उगवलेली आहे। आणि ही क्लिप जी आहे ती साखळी ब्रिज वरून घेतलेली आहे। वाळवंटी नदीच्या काठी असलेले कुळागरे आणि शेत मध्ये पूर्ण पाणी भरलेले होते आणि आपली मुख्य नदी वाळवंटी इच्छा उपनद्या ज्या आहेत त्यांना पाणी भरल्या कारणाने आपले रोड जे होते ते ब्लॉक झालेले होते। आपल्याला जवळ असलेले साखळी शहर जे आहे त्या शहरामध्ये सुद्धा पाणी भरलं होतं। मित्रो गोव्याची मुख्य नदी जी आहे ती मादई या मादई नदीवरच हा असलेला पूल तो पाण्यात वेगाने वाहून गेला। गोव्यात सगळीकडे हाय अलर्टची स्थिती निर्माण झाली होती आणि मादई नदीत एक आपला रुद्रावतार दाखवत होती। जवळपास असलेला हरवळे गावाचा वॉटरफॉल तो पण एक रुद्रावतार मध्ये दिसत होता।